विश्व संत सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अमूल्य विचार। चिंतन हा चिंतामण। सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे। की आपण ज्या काही कल्पना करतो या कल्पनेच्या आपण अधीन झाल्यामुळं आपल्या ठिकाणी तशा तऱ्हेचे विचार निर्माण होतात। जी कल्पना आपण स्वीकारतो किंवा जी भावना आपण स्वीकारतो त्या कल्पनेप्रमाणे किंवा त्या भावनेप्रमाणे आपल्या ठिकाणी तसे विचार यायला लागतात। आणि म्हणून आपल्या ठिकाणी ज्या भावना, कल्पना, वासना, धारणा, संकल्प, विकल्प हे सगळं जे आहे त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी विचार निर्माण व्हायला लागतात। जसे विचार आपल्या ठिकाणी निर्माण व्हायला लागतात त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी इच्छा निर्माण होतात। ज्या प्रकारचे विचार आणि इच्छा आपल्या ठिकाणी निर्माण होतात त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी उच्चार निर्माण होतात आणि या सर्वांप्रमाणे आपल्याकडून आचार घडायला लागतो। याचा अर्थ असा की तुमचे विचार, तुमचे उच्चार आणि आचार हे जर निगेटिव्ह असतील, हे जर नकारार्थी असतील, डिस्ट्रक्टिव्ह असतील, विनाशकारी असतील, तर तुम्हाला वाचवण्याचं सामर्थ्य कुलदेवतेला पण नाही, त्या मूळ पुरुषाला पण नाही, विठोबाला पण नाही आणि प्रत्यक्ष गणपतीला पण नाही। जीवनविद्येचा या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा असा सिद्धांत आहे, परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि कोणावरही कोप करत नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं। हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, परमेश्वर देव कोणावरही कृपा करत नाही आणि तो कोणावरही कोप करत नाही। तुम्ही म्हणाल मग कृपा कोण करतं आणि कोप कोण करतं? आपणच आपल्यावर कृपा करतो आणि आपणच आपल्यावर कोप करतो। तसं आपण जे काही करतो, बोलतो, चालतो, इच्छा करतो आपण, याच्यातून आपण एक प्रकारची नियती निर्माण करतो आणि ही जी नियती आपण निर्माण करतो ती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते। हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर नियती इज मॅन्स ओन क्रिएशन विच इन टर्न इन्फ्लुएन्सेस हिज लाईफ हे आपल्या लक्षामध्ये येईल। आपण नियती नियती असं म्हणत असतो, वास्तविक आतापर्यंत नियतीबद्दलच्या लोकांच्या ज्या कल्पना होत्या त्या भन्नाट होत्या। आतापर्यंत म्हणजे आम्ही जोपर्यंत हा विषय मांडला नाही, आमच्या पुस्तकांमधून जोपर्यंत आम्ही हा विषय मांडला नाही तोपर्यंत नियतीबद्दलच्या कल्पना भन्नाट होत्या। सांगायचा मुद्दा काय की नियती आपण निर्माण करतो आणि जी नियती आपण निर्माण करतो ती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते। हा नियतीचा सिद्धांत अत्यंत नवीन असा जीवनविद्येनं प्रथम मांडला। नियतीला आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं असं स्थान आहे, पण नियती ही आकाशातून बाहेर पडत नाही आणि जमिनीतून वर येत नाही। नियती आकाशातून बाहेर पडत नाही आणि जमिनीतून वर येत नाही, तर ती आपल्याच विचार, उच्चार, आचार या तीन प्रकारच्या कर्मातून आपण आपली नियती निर्माण करतो आणि जी नियती आपण निर्माण करतो ती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते। आपण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की आपण नियती नियती असं ज्याला म्हणतो त्यावेळेला नियतीच्या आधी एक महत्वाची तत्व आहेत आणि ती तत्व म्हणजे पाप आणि पुण्य। लक्षात घ्या, पाप आणि पुण्य त्याच्या नंतर नियती आहे हे आपण लक्षामध्ये घेऊन तो संदर्भ काय आहे तो पाहण्याचा आपण प्रयत्न करूया। पाप आणि पुण्य म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे एकादशीचा उपास मोडला, संकष्टीचा उपास मोडला किंवा आपण गुरुचरित्राचं पारायण करायला बसलो आणि सोहळं बिघडलं मग लगेच दत्ताचा कोप होईल, या सगळ्या ज्या कल्पना आहेत पापाबद्दलच्या त्या आपण पहिल्या सोडून दिल्या पाहिजेत। दत्त रागवत नाही, विठोबा रागावत नाही आणि गणपतीही रागवत नाही, त्याचप्रमाणे पुण्याच्या सुद्धा आपल्याकडे काही कल्पना आहेत।
तीर्थयात्रा केली पुण्य मिळतं, उपास तपास केले पुण्य मिळतं, भिकाऱ्याला चारा ठाणे दिले पुण्य मिळतं, देवाला हार घातला की पुण्य मिळतं, अशा तऱ्हेच्या कल्पना ज्या आपल्या ठिकाणी पुण्याबद्दलच्या आहेत त्या सुद्धा चुकीच्या आहेत हे आपण लक्षात ठेवायचं. त्या सुद्धा चुकीच्या कल्पना आहेत. काही लोक तर असे आहेत की उन्हा तणातून भर दुपारी अनवाणी म्हणजे पायात वाहना घातल्याशिवाय तुम्ही जेव्हा देवळामध्ये जाता तेव्हा तुम्हाला भरपूर पुण्य मिळतं अशा तऱ्हेची समजूत पुष्कळ लोक आपल्याला करून देतात. पण एक लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये काहीही अर्थ नाही. पाप पुण्याच्या ज्या कल्पना आहेत त्या आपण समजावून घेतल्या पाहिजेत. पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात हे आपण प्रथम समजावून घेतलं पाहिजे. आम्ही जे काही सांगतो त्या सांगण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. इथं कसल्याही तऱ्हेचा भोळेपणा नाही आणि इथं कसल्याही तऱ्हेचा बावळटपणा नाही. मी जे काही सांगतो ते विज्ञाननिष्ठ पद्धतीने सांगतोय आणि सांगणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं. पाप पुण्याच्या ज्या कल्पना आहेत त्या विज्ञाननिष्ठ पद्धतीनं कशा वास्तवतेला धरून आहेत हे मला मुख्यत्वे करून सांगायचं आहे. पाप ज्याला आपण म्हणतो आणि पुण्य असं ज्याला म्हणतो हे पाप पुण्य जे शब्द आहेत हे आपण जे आज वापरतो ते चुकीचे वापरतो. वास्तविक सत्कर्म आणि दुष्कर्म हे जे दोन शब्द आहेत की सत्कर्म म्हणजे चांगलं कर्म आणि दुष्कर्म म्हणजे वाईट कर्म असा या सत्कर्म आणि दुष्कर्म या दोघांचा अर्थ. पण आपण सत्कर्माला पुण्य असं म्हणतो आणि दुष्कर्माला आपण पाप असं म्हणतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, पाप ते परपीडा पुण्य ते परोपकार. इथं त्यांनी पाप ते परपीडा असं म्हटलेलं आहे. परपीडा म्हणजे पाप हे बरोबर नाही हे आपण लक्षात ठेवायचं. परपीडा म्हणजे पाप नाही, मग परपीडा म्हणजे दुष्कृत्य अशुभ कर्म हे आपण लक्षात ठेवायचं आणि परोपकार म्हणजे सत्कर्म हे आपण लक्षात ठेवायचं. ते पुण्य नव्हे, परोपकार म्हणजे सत्कर्म. मग पाप आणि पुण्य कशाला म्हणतात ते तुम्ही नीट समजावून घ्या. आपण एखादं कर्म केलं की त्या कर्माचं फळ म्हणजे ज्याला आपण ऍक्शन आणि रिॲक्शन म्हणतो, आपण कर्म करतो ते ऍक्शन आणि त्याचं जे फळ मिळतं ते रिॲक्शन. ऍक्शन आणि रिॲक्शन, क्रिया आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये जे काही असतं तेच पाप आणि पुण्य. ऍक्शन आणि रिॲक्शन याच्यामध्ये जे असतं ते पाप आणि पुण्य म्हणजे काय, म्हणजे काय ते आता नीट समजावून सांगतो. आपण कर्म केलं की त्याचे रिॲक्शन होणारच, कारण कर्माचं फळ कर्मातच असतं हा सिद्धांतच आहे. म्हणून कर्म केलं, ऍक्शन केली की त्याची रिॲक्शन होणार आहे निश्चित. आज होईल, उद्या होईल, परवा होईल, पण होणार हे निश्चित. गंमत अशी आहे की आज आपण ऍक्शन केली, क्रिया केली, प्रतिक्रिया अजून झालेली नाही, रिॲक्शन अजून झालेलं नाही, पण होणार आहे, पण होणार आहे. आणि त्यालाच पाप किंवा पुण्य असं म्हटलं जातं. अजून लक्षात आलं नसेल तर पुन्हा सांगतो, एक उदाहरण देतो म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. एखाद्या माणसानं खून केला, एखाद्या माणसानं खून केला, त्यानं खून केल्यानंतर त्याची रिॲक्शन काय, त्याची प्रतिक्रिया काय होणार, त्याचं फळ काय? एक तर तो फाशी जाईल, नाहीतर तुरुंगामध्ये त्याला डांबण्यात येईल, खडी फोडायला तुरुंगामध्ये जाईल, ही त्याची शिक्षा म्हणजे फळ. आता खून झाला, खून केला आणि त्याला शिक्षा अजून झालेली नाही, कारण हा कुठेतरी लपून बसला किंवा अजून याला पोलिसांनी पकडलेलं नाही, अजून त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं नाही, कुठेतरी तो लपून बसलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला जी शिक्षा व्हायला पाहिजे ती अजून झालेली नाही, पण होणार आहे. अशी जी वस्तुस्थिती त्याला पाप असं म्हणतात. म्हणजे आता मला असं वाटतं की मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात आलं असावं. आता हे जे पाप आहे हे पाप तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे अंतर्मनामध्ये दबा धरून बसतं. ते तुमच्या आतमध्ये दबा धरून बसतं आणि परिस्थितीची वाट बघतं. कधीही आपल्याला प्रगट होण्याची संधी मिळते त्याची ते वाट पाहत बसतं. आणि अशा तऱ्हेची ते जी वाट पाहत बसतं ना त्याला पाप आणि पुण्य असं म्हणतात. आता ते ज्या वेळेला फळतं
तेव्हा त्याला आपण दुःख असं म्हणतो। असं हे जे पाप पुण्य आहे, हे पाप पुण्य ज्या वेळेला परिपक्व होतं, फळाला येण्याच्या वेळेला परिपक्व होतं, त्यावेळेला त्याला नियती असं म्हणतात। म्हणजे नियती आणि पाप पुण्याचा संबंध काय हे आपल्या ध्यानामध्ये येईल। तेव्हा सांगायचा मुद्दा काय की कर्म या कर्माची रिएक्शन झालेली नाही, म्हणजे ते चांगला असेल किंवा वाईट असेल, म्हणजे ते पाप किंवा पुण्य असेल, ते पाप पुण्य परिस्थिती अनुकूल सापडली की ते परिपक्व व्हायला लागतं आणि ते नियती या रूपामध्ये येतं। आणि नियती ज्या वेळेला फळते त्यावेळेला वाट्याला जे येतं ते सुख किंवा दुःख